जालन्यात संतापजनक प्रकार समोर आलाय. एका जन्मदात्या पित्यानंच आपल्या 3 महिन्याच्या मुलीला जमिनीवर अपटून तिची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव इथं गुरुवारी रात्री 10च्या सुमारास घडली आहे. स्नेहा अविनाश चव्हाण असं चिमुरडीचं नाव आहे. या प्रकरणी निर्दयी बाप अविनाश लिंबा चव्हाण यास पोलिसांनी अटक केली आहे. मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव इथं अविनाश लिंबा चव्हाण याचं घर आहे. त्याच्या घरासमोर गावातील एक महिला व तिची आई या शौचास बसल्या होत्या. त्यांना अविनाश चव्हाण यांनी इथं शौचास बसू नका असं सांगितलं. त्यावेळी सदर महिलेनं व त्यांच्या नातेवाईकांनी अविनाश चव्हाण या शिविगाळ केली. याचा राग मनात धरून अविनाश यानं स्वतःची 3 महिन्याची मुलगी स्नेहा हिला दोन्ही हातानं धरून जोरात जमिनीवर आपटलं. त्यामुळे स्नेहा हिच्या डोक्याला गंभीर मार लागून तिचा मृत्यू झालाय. याबाबत आरोपीचा भाऊ रमेश लिंबा चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अविनाश लिंबा चव्हाण यांच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आलाय. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक राऊत करत आहेत.